नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन ताईंच्या कमेंट्स वाचलेल्या आहेत, तर ते मी त्या कमेंट्स तुम्हाला इथे सांगते. म्हणजे त्या कमेंट्सद्वारे मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तर ॲक्च्युली मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आहे. तर सुवर्णा शेळके ताईंची कमेंट्स आहे. मी 38 छातीचा ब्लाऊज शिवला, त्याचा एका बाईची बाजू गाखेतना खूप फिट होत आहे आणि एक व्यवस्थित बसली आहे आणि दुसरी खूप फिट होत आहे, तर त्याचं रिप्लाय द्या. तर ताई, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की कशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केली पाहिजे. एका बाजूची परफेक्ट आलेली तर तुमचा मुंडा राऊंड हा कुठेही चुकीचा झालेला नाहीये, बरोबर. ज्यावेळेस दोन्ही बाजूला प्रॉब्लेम आला असताना मग हा ठीक आहे, दोन्ही बाजूचं मुंडाचं जे तुम्ही मेजरमेंट काढलं असेल किंवा कटिंग केलं असेल त्यावेळेस तुमचं चुकी झाली असेल, परंतु असं नाहीये. एका बाजूचं तुमचा प्रॉब्लेम झालेला असेल तर तुमचा मुंडा राऊंड आहे ना, तो एका बाजूला म्हणजे जास्त टाईट झाला असेल तर तुम्हाला फक्त तिथे शिलाई काढून घ्यायची. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या पण ताईंची म्हणजे प्रॉब्लेम असेल असा होत असेल तर तुम्हाला कशी फिटिंग करायची दोन्ही बाजूला, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. आणि अजून एक कमेंट्स आहे की ताई, तुम्ही सांगितलेला मुंडा मला जास्त होतो. म्हणजे मी सांगितलेला मुंडा, आता जसं की मी पेपर कटिंग वगैरे तुम्हाला दाखवते, तर ठीक आहे. आता मी 36 साईजचं तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं, त्याच्यामध्ये मी मुंडा हा 16 घेतला. तर असं नाही की 36 साईजमध्ये दुसऱ्या गिराईकचं असेल 36 माप आणि त्याला पण मी 16 मुंडा लावला, तर असं नाही. त्यांचा हा 16.5 सुद्धा मुंडा येऊ शकतो किंवा 17 सुद्धा येऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी येऊ शकतो, जसं की 15.5, 16 अशा पद्धतीने मुंडा राऊंड हा येऊ शकतो, म्हणजे कमी जास्त होतं. तर तुम्हाला काय करायचंय, मी जो मुंडा राऊंड सांगितलेला आहे ना तसा न घेता तुमच्याकडे कोणता, तुम्ही गिराईकचा ब्लाऊज शिवत असाल ना, तो गिराईकचा ब्लाऊज घेऊन तुम्हाला त्याच्यावरचा मुंडा राऊंड हा मोजून आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग करताना, तर मी जसं तुम्हाला पेपर कटिंग मध्ये दाखवते की मुंडा राऊंड कसा मोजायचा, जो मुंडा राऊंड आलेला तुमच्या गिराईकच्या ज्या ब्लाऊजवर मेजरमेंट घेतला असेल तर तो मुंडा राऊंड तुमचा किती, 16 असेल तर 8 मुंडा राऊंड हा पेपर कटिंग करताना आपण निम्म मोजत असतो, तर तो मोजून घ्यायचंय. ओके, फक्त इतकंच तुम्हाला करायचंय, म्हणजे तुमचा मुंडा राऊंड हा कमी जास्त होणार नाही. आता मी माझ्याकडच्या गिराईकनुसार मी कटिंग तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे मी जो मुंडा राऊंड फिक्स सांगितला तो नका घेऊ, असं नाही, कमी जास्त होऊ शकतो, कधी कधी परफेक्ट पण येईल. 36 साईज मध्ये शक्यतो 16.5 मुंडा राऊंड हा येत असतो, त्याच्यापेक्षा सुद्धा थोडासा कमी येतो, कारण मी स्वतः ब्लाऊज शिवते. कंटिन्यू ब्लाऊज माझे म्हणजे डेली ब्लाऊज मी टीचिंग करत असते. आता तुम्हाला माझे ब्लॉगचे पण व्हिडिओ तुम्ही बघता, कंटिन्यू माझे ब्लाऊज टीचिंगचं काम हे चालू असतं. आता सुद्धा इथे मी ब्लाऊज हे एक माझं शिवून झालेलं आहे, त्याला पाइपिंग नाही केलेली, तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या ब्लाऊजला सुद्धा पाइपिंग करायची बाकी आहे. तर ऍक्च्युली माझ्याकडे कपडा अवेलेबल नाही आहे पाइपिंगचा, मला ह्या काट्याला डार्क असं गोल्डन कलर पाहिजे आहे, तर माझ्याकडे तो नाही, फेंट आहे, त्याच्यामुळे त्याला सूट होणार नाही, म्हणून तो मी फिटिंग करून साईडला ठेवलेला आहे. आणि हा दुसरा ब्लाऊज आहे ना, हा टीचिंगला घेतलेला आहे मी, तर अस्तर वगैरे जोडून ठेवलेला आहे, तर तो सुद्धा मला टीच करायचे, परंतु कमेंट्स वाचल्या तर चला म्हटलं ह्या कमेंट्सवरती एक आपण सेपरेट व्हिडिओद्वारे म्हणजे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या ज्या शंका असतील त्या तुम्हाला इथे तुमच्या सुटतील. आणि ज्या पण ताईंना असा प्रॉब्लेम होत असेल ना, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, खूप हेल्पफुल आणि खूप महत्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मी तुम्हाला मुंडा राऊंड तो कमी जास्त कसा करायचा ते मी तुम्हाला पुढच्या पुढे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच ताईंची कमेंट्स होती, तर एका ताईची कमेंट्स आलेली आहे मला की त्यांनी म्हणजे बोललं की त्यांनी ब्लाऊज स्टिच केला तर त्यांचा एका बाजूला मुंड्यामध्ये टाईट होतं आहे बाईचं, ओके, इथे टाईट होतं आहे आणि एका बाजूला त्यांचा व्यवस्थित परफेक्ट बसलं आहे. तर इथे मी त्याचं कारण सांगते की तुम्ही फिटिंग करताना कशा पद्धतीने फिटिंग केलं पाहिजे दोन्ही बाजूचं चेक करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही आपली फिटिंग ते चेक करून घ्यायचं आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता, आता तुमचं जर बाय चान्स मुंड्यामध्ये टाईट होत असेल तर अशा वेळेस इथे तुम्हाला बघायचं आहे. मी इथे फॉर एक्झाम्पल याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ टीचिंग करताना म्हणजे सांगेल. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपल्याला हे चेक करून बघायचं आहे की तुमचं बाईच्या इथे टाईट होत असेल ना, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे हे बघा. इथे माझा हा मुंडा 8.5 इंच आलेला आहे बाईच्या इथे. तर टीच केल्यानंतर आपली जी ही शिलाई आहे ना, ती इथे परफेक्ट आलेली की नाही ते आपल्याला चेक करून बघायची. अशा पद्धतीने टेपच्या साह्याने चेक करून बघायची. इथे 8.5 इंच आलेली आहे, तर इकडच्या बाजूला 8.5 इंच आलेली की नाही ते पण चेक करून बघायचं आहे. ओके, तर इथे व्यवस्थित पकडायचं आहे आणि इकडे पण आपल्याला ह्या पद्धतीने मुंडा व्यवस्थित पकडायचा आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पण माझं 8.5 इंच परफेक्ट आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने दोन्ही साईडचं 8.5 इंच 8.5 इंचावरती मुंड्यामध्ये माझं फिटिंग झालेली आहे. तर तुमचं इथे काय होत असेल, एका बाजूला तुमची परफेक्ट फिटिंग असेल ना, एका बाजूला जास्त फिटिंग केले असेल तुम्ही, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजावून सांगते. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं एका बाजूला हा जो आपण मोजून बघितला हा राऊंड, तर तो जर तुमचा इथे सपोज तुमचा 8 चा मुंडा असेल, तर तुमचा एका बाजूला 8 येत असेल परफेक्ट आणि एका बाजूला 7.5 येत असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी येत असेल आणि म्हणून मग तो टाईट होत असेल, तर तुम्हाला ती शिलाई आहे ना इथे काय करायचे, दोन्ही बाजूला ज्या बाजूची तुमची बाही व्यवस्थित फिटिंग मुंड्यामध्ये बसली असेल त्याचं माप तुम्हाला ह्या पद्धतीने मोजून बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे तुम्हाला ती फिटिंग टाकायची आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग फिटिंग करायची. दुसऱ्या बाजूची जितकी आहे ना तितकी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग फिटिंग टाकायची आहे. तर तुमचा ब्लाऊज जो तुम्हाला एका बाजूने टाईट झाला असेल ना, तर तो व्यवस्थित होईल. आणि काय होतं, काही वेळेस चुकीने आपल्याकडनं जास्त एका बाजूला शिलाई दाबली जाते म्हणजे टाईट झालं असेल, तर तुम्हाला काय करायची, थोडीशी शिलाई इथे ना मुंड्यामध्ये इथून थोडंसं 1/2 इंच खाली येऊन आणि अशा पद्धतीने इथून थोडीशी शिलाई उसळून आणि ती व्यवस्थित सरळ मारून घ्यायची आहे. ओके, म्हणजे टाईट झालं असेल तर ते इथे उसळून घ्यायचं आहे, कारण जास्त टाईट झालं असेल त्याच्यामुळेच तो प्रॉब्लेम येत असेल, कारण एका साईडला व्यवस्थित बसलं आणि एका साईडला टाईट होतं आहे म्हणजे ते इथे तुमचं मेजरमेंट फिटिंग करताना चुकलं असेल. तर ते व्यवस्थित दोन्ही बाजूचा मुंडा हा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर ती फिटिंग व्यवस्थित रिपेअर करून घ्या तुम्ही. ओके ताई, तर अशा पद्धतीने हा छोटासा प्रॉब्लेम होता त्या ताईंचा, तर म्हटलं चला व्हिडिओद्वारे सांगावं त्यांना. तर आणि मेन म्हणजे अजून एका ताईची कमेंट्स आली आहे, तुम्ही बघू शकता हा 40 साईजचा माझ्याकडे हा ब्लाऊज आहे. ओके, हा 40 साईजचा मी शिवलेला आहे, तर 40 साईजमध्ये जो माझा इथे मुंडा आलेला आहे, ओके हा जो मुंडा आहे, तर 40 साईजमध्ये प्रत्येकाचा मुंडा राऊंड आहे ना तो सेमच असेल असं नाही. आता इथे माझं 40 साईजमध्ये 8.5 इंच आलेलं आहे, तर एखाद्या 40 साईजमध्ये ना माझा डायरेक्ट 9चा मुंडा येतो इथे हाफ. ओके, तर 9 म्हणजे 18चा मुंडा पूर्ण येतो. आणि आता इथे माझ्या 40 साईजमध्ये इथे 8.5 इंचाचाच मुंडा आलेला आहे. आता माझ्याकडे हा जो गिराईकचा ब्लाऊज मी टीच केलेला, हा माझ्याकडे जवळजवळ 4 वर्षापासून माझ्याकडे हा गिराईक येतो आणि माझ्याकडेच ब्लाऊज शिवतात, त्याच्यामुळं त्यांचा मुंडा राऊंड हा 8.5 येईल. परंतु अजून 40 साईजमध्ये माझ्याकडे 18चा पण मुंड्यावालाचं 40 साईजमध्ये येतो, म्हणजे 9चा मुंडा राऊंड हा येतो. त्याच्यामुळं ताई मी जसं तुम्हाला इथे पेपर कटिंग करून दाखवते ना, तर त्याच्यामध्ये जो मुंडा राऊंड सांगते ना, तर तो तुमच्या गिराईक तुमचं ब्लाऊज असू द्या किंवा गिराईकचा तुम्ही ब्लाऊज शिवत असाल ना, तर त्याचा मुंडा राऊंड मी सांगितलेल्या 36 मापामध्ये किंवा 40 मापामध्ये तितकाच तो मुंडा राऊंड असेल असं नाही. तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तो कमी जास्त करून घ्यायचा आहे मुंडा राऊंड. ओके, तुमचा मुंडा राऊंड किती आहे ना त्याच्यानुसार तो कमी जास्त करून घ्यायचा आहे. तर ते कसं कमी जास्त करायचं ना ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या ताईंची कमेंट्स आलेली आहे, तर म्हटलं चला त्या कमेंट्सवरती सेपरेट अजून आपण इथे व्हिडिओज बनवून देऊया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. तर आता इथे मी एक पेपर घेतलेला आहे. ओके, आता तुमचं कोणतं पण सपोज असू द्या मेजरमेंट, इथे मी 36 मापाचं आपण इथे टाकूया, तर 36 मापाचं माझं स्वतःचं मुंडा राऊंड हा
आठ आहे, म्हणजे 16 मुंडा राऊंड आहे माझा, तर 8 वरती फिटिंग करत असते मी गाठीमध्ये. ओके, तर इथे मी पूर्ण उंची घेते, आता पूर्ण उंची माझी इथे 14 इंचाची तयार आहे, तर मी 15 इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे इथे अशा पद्धतीने. तर तुम्हालासुद्धा 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुमची उंची जितकी असेल ना तितकी घ्यायची. ओके, आणि इथे मी काय करणार आहे, अशा पद्धतीने एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता इथे जो मुंडा राऊंड आहे ना तुमचा, मुंडा जास्त होत असेल तर तो कमी कसा करायचा, आणि कमी होत असेल तर तो जास्त कसा करायचा, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे शोल्डर घेऊया आपण. तर शोल्डर तुम्हाला आता मागचा गळा सपोज माझा 9 असेल किंवा 10, 9-10 असेल, तर अशा वेळेस मी माझं शोल्डर हे किती घेणार आहे, 5.5 इंच शोल्डर घेणार आहे. ओके, 9 गळा असेल तर मी 5.5 इंचावरती इथे मार्किंग करत आहे. तर अशा पद्धतीने 5.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करणार आहे, आणि इथून मी 6.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. हे बघा, 6.25 इंचावरती इकडे पण मार्किंग केलं, आणि इकडे पण 5.25 इंचावरती मार्किंग करून मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे. सरळ एक लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला क्रॉस द्यायचं आहे, म्हणजे मागच्या मुंड्याचा सेप देण्यासाठी आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची असते अशा पद्धतीने. आता 36 माप आहे तर त्याचा आपण इथे 14 भाग टाकून घेऊया, तर 9 इंच. आता 9-10 गळा असेल ना, तर अशा वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये लुजिंग पण ॲड करायची नाही आणि मायनस पण करायचं नाही. ज्यावेळेस डीप गळा असेल ना त्यावेळेसच आपण मायनस करत असतो, आणि त्याच्यापुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायची आहे. इथे कंबर घेऊया आपण, तर कंबर इथे 14 भाग घ्यायचा आहे, 7 इंच म्हणजे 28, आणि 1 इंच टक्स घ्यायचं आहे संपूर्ण, आणि त्याच्यानंतर इथे 1.5 इंच मार्जिन ॲड करायची आहे. त्याच्यानंतर ही लाईन मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे. ओके, एक फर्मा म्हणून आपण इथे तयार करून घेऊया, ही फिटिंगची लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला मुंड्याचा सेप देण्यासाठी, बॅक साईडच्या मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे 1.25 इंचावरती किंवा तुम्ही एक लाईन कमी घेतलं तरी पण काहीच हरकत नाही. आता इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे लाईन तिरकस ड्रॉ करून घेतली. तुम्ही नवीन शिकत असाल तरी पण काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित सेप काढून घ्यायचा आहे मुंड्याचा. हे बघा, मुंड्याचा सेप दिल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे, ह्या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही 1/2 इंच घेतलं तरी पण काहीच हरकत नाही. आता मी इथे खाली अशा पद्धतीने तिरकस घेतलं तरी पण इथे मुंडा राऊंड हा वाढत नाही, अगदी परफेक्ट फिटिंग येते. जो इथे आपला एक्स्ट्रा कपडा घोळ होतो ना, त्याच्यासाठी आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे. त्याच्यानंतर 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी आहे, आणि तुमचं आता जो हा मुंडा आहे ना, तर इथे आपण कपडा किती दाबला आहे तो बघायचा आहे. हे बघा, हा कपडा दाबला आहे ना, तितकी मार्जिन आपल्याला सोडून मग मुंडा राऊंड मोजून घ्यायचं आहे. कारण आपण इथे आपण हा पेपर पॅटर्न ब्लाऊज पीसावरती कट करून टीच करणारच आहोत ना, तर डायरेक्ट आपण इथून थोडी शिलाई मारणार आहोत. आपण मार्जिन सहित घेत असतो ना, तर इथून आपल्याला हा मुंडा राऊंड मोजून घ्यायचा, म्हणजे तो आपला परफेक्ट येणार आहे. तर इथे मोजून घ्यायचं, आणि इथे जर कमी जास्त झालं ना, तर ते आपण कसं कमी जास्त करायचं ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा टेप पकडायचा आहे. हे बघा मैत्रिणींनो, तर माझा मुंडा राऊंड इथे परफेक्ट आलेला आहे 8 इंच. 16 माझा मुंडा राऊंड आहे. हे बघा 8 इंच, म्हणजे संपूर्ण माझा 16 मुंडा राऊंड आहे, त्याचा दुसरा भाग घेतला मी 8 इंच. ओके, तर अशा पद्धतीने हा मुंडा राऊंड माझा कितीचा आलेला आहे, मुंडा राऊंड माझा 8 इंच निम्म आलेला आहे. ओके, अशा पद्धतीने तर मी इथून काय केलं, हे 1/2 इंच सोडून त्याच्यानंतर इथून मी मोजून बघितलंय. हे बघा, मी डॉट डॉट तुम्हाला इथे काढून दाखवते. जितकं मी शिलाई मार्जिन दाबणार आहे ना, तितकं मी सोडून आणि मग मुंडा राऊंड इथे मोजून बघितलं इथपर्यंतच.
ही जी आपली छातीचं चौथ्या भागाची लाईन आलेली आहे ना, तिथंच आपल्याला फक्त मोजून बघायची आहे. ओके, तर हे बघा, परत एकदा मोजून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, अगदी परफेक्ट आपला 8 इंच आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता 36 मध्येच 8 इंच येणार असं नाहीच आहे. कधी कधी इथे तुमचं हा 7.5 इंच किंवा 7.25 इंच पण येत असेल. जसं की इथे तो आता तुम्हाला सांगते मी 7.5 असेल मुंडा राऊंड. ओके, 36 साईजमध्ये 7.5 असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा मुंडा राऊंड तर जास्त होणार आहे. ओके, 7.5चा मुंडा राऊंड आपल्याला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायची, परत एक लाईन ड्रॉ करायची इथे. तर ही लाईन आहे ना सरळ आपण घेतलेली, ती काय करायची आपल्याला 5.5 इंचावरतीच आपण इथे ड्रॉ करणार आहोत. तर ह्या पद्धतीने 5.5 इंचावरती वरच्या बाजूने अशा पद्धतीने ड्रॉ करून घेत आहोत आपण. आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. आता मी इथे दुसरा केच पेन वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रेड पेन वापरते मी. तर ही रेड पेनाने जी आपण मार्किंग केली ना, ती 5.5 इंचावरती मार्किंग केली. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, इथून 1.25 इंचाने आपल्याला वरच्या बाजूला मार्किंग करायचं. हे बघा, इथे मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर आपण इथे मुंड्याचा शेप देणार आहोत. मुंड्याचा शेप दिल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं, हलकस 2 लाईनचं खालच्या बाजूला जायचं. म्हणजे 2 नाही 1/2 इंच घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, 2 लाईन खूप कमी होतं. आता इथे आपण मुंडा राऊंड हा मोजून बघणार आहोत. ओके, तर मुंडा राऊंड 1/2 इंच वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. जितकी मार्जिन आहे तितकी घ्यायची आपल्याला आणि डायरेक्ट आपण अशा पद्धतीने मोजून बघणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने, तर अगदी परफेक्ट आपला मुंडा राऊंड येत आहे. तर मी तुम्हाला इथे हे बघा, इथून आपण अशा पद्धतीने मोजून बघणार आहोत म्हणजे आपला मुंडा राऊंड हा परफेक्ट येतो की नाही ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. ही जी रेड कलरचे डॉट काढून दिले ना, तिथून आपल्याला मोजायचं आहे. तर 7.5 इंच आपला मुंडा राऊंड इथे परफेक्ट यायला पाहिजे. तर अगदी परफेक्ट आपला मुंडा राऊंड इथे 7.5 इंच येत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड हा कमी करायचा आहे. सपोज इथे 36 साईजमध्येच तुमचा मुंडा राऊंड हा 7.25 असेल. किती? 7.25 असेल. 7.25 किंवा 8.5 असू शकतो. तर अशा वेळेस आपल्याला 8.5 घेऊया आपण. 8.5 असेल तर आपल्याला ही जी लाईन आहे ना 6.25 इंचावरती आपण ड्रॉ केली ना, तर ती 6 इंचावरती मार्किंग करायची. किती? 6 इंचावरती. तर इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, इथून 1/2 इंचावरती आता मार्किंग करायचं आहे. ही तिरकस लाईन जशीच्या तशी आपल्याला खाली ड्रॉ करून घ्यायची आहे. 1/2 इंचावरती इथे मी मार्किंग केलं आणि इथे आपलं 1/2 इंचावरती मार्किंग आलेलं आहे. आता इथे मी हे पण रेड पेन वापरते खालच्या बाजूने. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचं आहे. ही लाईन आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि ही आपली तिरकस लाईन आपण घेतली होती ना तिथेच आपल्याला ड्रॉ करायची. ओके, तर ह्या पद्धतीने मी हा शेप घेते. हे बघा, अशा पद्धतीने हा शेप घेतला. त्याच्यानंतर हा खालच्या बाजूने येऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता इथे माझं इथून आपली ही लाईन खालच्या बाजूला मी ड्रॉ केली. ओके, तर अशा पद्धतीने ही ड्रॉ केल्यानंतर आपल्याला परत 1/2 इंच वरच्या बाजूला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर हे मुंडा राऊंड आपल्याला मोजून बघायचे. तर इथे आपलं 8.5 इंच हे परफेक्ट मुंडा राऊंड येत आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड हा मोजून बघायचा आहे मैत्रिणींनो. आणि त्याच्यानंतर जरी तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तरी पण तुम्हाला ब्लाऊज पिसावरती ठेवून आणि ते कसं कमी जास्त करायचं ना ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये परत सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण फर्मा घेऊया आणि फर्मा ठेवून तो कमी जास्त कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर जेल तर तुम्हाला ब्लाऊज पिसावरती सुद्धा तुम्हाला जर फर्मा ठेवून कट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे.
आता इथे तुम्ही बघू शकता, आता हे आपण तुम्हाला पेपर कटिंग करताना कोणते गोष्टी लक्षात घ्यायच्या ते तुम्हाला समजलं असेल तर ह्या आपण साईडला ठेवून घेऊया. ॲक्च्युली तुमच्याकडे फर्म असेल, ओके, जसं की तुमच्याकडे पेपर कटिंग ऑलरेडी केलेलं असेल किंवा तुम्ही घेतलेलं असेल विकत वगैरे, किंवा जसं पण तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सपोज चेंज करायचं आहे कटिंग करताना, तुम्हाला मुंडा राऊंड हा कमी करायचा आहे किंवा जास्त करायचा आहे, तर आता मी हा पेपर पॅटर्न घेतला आहे, बॅक साईडचा गळा कट केलेला नाही आहे, तो मी जसंच्या तसा ठेवून इथे ड्रॉ करून घेते सर्वात पहिल्यांदा, ओके. इथे मी जसंच्या तसं ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे कसं तुम्हाला कटिंग करताना पण तुम्हाला चेंजेस करता येतील, ओके. आता इकडे आपण कुठे मार्किंग नाही करणार आहेत, फक्त आपल्या मुंड्याचं इथे मेजरमेंट बघायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही लाईन आहे ना, ती आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 5.5 इंच आहे. तर इथून मी काय करणार आहे, 5.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने, ओके. तर 5.5 इंचावरती आपली ही जी लाईन आहे ना ती व्यवस्थित सरळ मार्किंग करून इथे मी लाईन ड्रॉ करून घेत आहे. त्याच्यानंतर इथे हे आपलं 5.25 इंचाचं इथे मुंड्याची लाईन आहे आणि त्याच्यानंतर आपण हा तिरकस भाग देऊन आणि इथे लाईन ड्रॉ केली असेल, ओके, बॅक साईडचं. तर इथून हा मुंडा राऊंड आपण मोजून बघूया किती आहे तो. तर इथे आपण अशा पद्धतीने ठेवून हा मुंडा राऊंड मोजून बघायचा आहे. तर इथे तुम्ही 8.25 इंच आलेलं आहे, तुम्ही बघू शकता 8.25 इंचाचं मुंडा राऊंड आहे. सपोज इथे तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार त्यावेळेस तुम्हाला इथे कमी करायचं असेल, कमी करायचं असेल ना, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, फक्त येऊन इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने ना मार्किंग करायचं आहे. तुम्हाला 8 इंचाचं पाहिजे, 2 लाईनचं कमी करायचं आहे ना, तर तुम्ही काय करायचं आहे, इथे यायचं आहे आणि हलकंसं थोडंसं वरच्या बाजूने मार्किंग करायची आहे या पद्धतीने राऊंड करायचं आहे. आता इथे आपलं 8.5 इंच परफेक्ट याय 8 इंच हा परफेक्ट यायला पाहिजे मुंडा राऊंड, तर परफेक्ट आलेला आहे, ओके. जर तुम्हाला जास्त 8.5 इंचाचं मुंडा राऊंड करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा थोडासा राऊंड वाढवून घ्यायचा आहे. ही गोलाई आहे ना थोडीशी वाढवून घ्यायची आहे अशा पद्धतीने, थोडंसं इकडनं पण व्यवस्थित गोलवा शेप देऊन द्यायचा आणि हा मोजून बघायचा आहे आपल्याला, ओके, या पद्धतीने. तर आपला इथे मुंडा राऊंड हा परफेक्ट आलेला आहे 8.5 इंच. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करताना म्हणजे तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून आणि कट केला तर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही फक्त बॅक साईडचं करायचं नाही तर फ्रंट साईडचं सुद्धा मुंडा राऊंड तुम्हाला ह्याच पद्धतीने जितकं 2 लाईनचं तुम्ही वाढवलं असेल तर 2 लाईनचं पुढच्या बाजूचा पण वाढवायचा आणि 2 लाईनचा कमी केला असेल तर कमी पण फ्रंट बाजूचा पण तो कमी करायचा आहे, ओके. अशा पद्धतीने कमी करून आणि मग ज्यावेळेस तुम्ही कटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला इथून कटिंग करायचं आहे, ओके. वाढवायचं असेल तर इथून मार्किंग केली तर इथून आपल्याला कट करायचं आहे, इथून यायचं आहे ही गोलाई अशा पद्धतीने इथे कट करून आणि आपल्याला हे पेपर कटिंग करून आणि ब्लाऊज पिसावरती आपल्याला कट करायचं आहे. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही फर्मा ठेवून आणि अशा पद्धतीने मुंडा राऊंड हा कमी जास्त तुम्हाला करायचा आहे, ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल असं मला तरी वाटतं आणि काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा, मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ज्या मैत्रिणी घरी बसून शिकत असतील तर त्यांना पण मोटिवेशन मिळेल आणि ते पण घरी बसून त्यांना पण फ्रीमध्ये शिकायला मिळेल. तर परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.